न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाविरुद्ध तात्काळ राज्य शासनाने आव्हान द्यावे तोपर्यंत आरक्षण देण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा अन्यथा राज्य शासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय शिरोळ तालुका मराठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला शिरोळ तालुका मराठा मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली यावेळी न्यायालयाने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाची चर्चा करण्यात आली यावेळी समाज मागासलेला असून आरक्षण मिळाले तरच समाजाची प्रगती होईल आरक्षण मिळाल्यामुळे समाजाला आशेचा किरण निर्माण झाला होता मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे सकल मराठा समाजाची निराशा झाली आहे तात्काळ राज्य शासनाने जागरूकपणे न्यायालयीन बाबींमध्ये लक्ष घालून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा तसेच नोकरी व शिक्षणामध्ये मिळालेल्या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होणार आहे याबाबतीत पर्यायी मार्गाचा अवलंब करून तसेच आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा शासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला यावेळी अध्यक्ष श्रीकांत नलवडे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब भांदिग्रे चंद्रकांत जाधव घुणकीकर नगरसेवक संजयराव पवार अशोक घुरपडे उद्योजक संजय चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ